जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विकास कामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. रस्ते, गटारी, पेवर्स बसविणे आदी विविध कामे आज सुरू करण्यात आली. आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ नितेश पाटील, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्ता, गटार निर्मिती व पेवर बसविण्याच्या कामांचे भूमिपूजन केले. जिल्हा पंचायती सरदार हायस्कूल क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला चालना देण्यात आली. येथील खराब झालेल्या रस्त्याबाबत तसेच अधिकाऱ्यांच्या विरोधात जनतेने संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभाग, बेळगाव नगरविकास प्राधिकरण आणि स्मार्ट सिटी प्रकल्पात एकूण 2,35,00,000 रुपयांच्या अनुदानातून कामे हाती घेण्यात आली. आता खडबडून जागे झालेल्या प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता नाईक, ठेकेदार उदय शिवकुमार आदी अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. एकंदरीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना जागे करून कामाला सुरुवात केल्याबद्दल जनतेने समाधान व्यक्त केले. काम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा जनतेला व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे. ಅದು ಆ ಟ್ರೀವರೆಗೂ ಜಡಪಿವರೆಗೂ ಹೋಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಏನೇನು ರೋಡ್ ಇದೆ ಅವೆಲ್ಲನೂ ಹೊಸದಾಗಿ PWD ಅಸ್ಫಾಲ್ಟಿಂಗ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲೇನಿದೆ ತುಂಬಾ ಸರಿ ಇಲ್ಲ ಸರ್, ಇದು ಪಾರ್ಕಿಂಗು, ಅದು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲನೂ ಫುಲ್ ಪೇಮೆಂಟ್ ಹಾಕಿ ಪಾರ್ಕಿಂಗು ಅದನ್ನು ನಾವು ಪೇಡ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಸರಿ ಅನ್ಸಲ್ಲ. ಅವ್ರೆಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಿ ಪ್ಲಸ್ ಅವರಿಗೆ ಶೆಲ್ಟರ್ ಹಾಕಿ ಮಳೆ ಬಂದ್ರು ಬಿಸಿಲು ಬಂದ್ರು ಏನೂ ಆಗಬಾರ್ದು. ಸೊ ಆ ತರ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಇವತ್ತು ಶಾಪ್ಸ್ ಕೂಡ ಈ ನೋಟ್ರಿ ಅದೆಲ್ಲ ಗಾಡಿಯಲ್ಲೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಶಾಪ್ಸ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಬಾಡಿಗೆ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಇದನ್ನು ಬರೋ ಹಾಗೆ ಸೊ ದಟ್ ಇದನ್ನ ಪ್ಲಸ್ ಲೈಟಿಂಗ್ ಗೀಟಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಒಟ್ಟು ಒಂದು ಸುಸಜ್ಜಿತವಾಗಿ 2.5 ಆಗಿ